नमस्कार मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. मी आत्ता आहे वल्लभगडला. वल्लभगड हा कोल्हापूरपासून साधारणतः 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे. कर्नाटकातील किल्ला आहे, अगदी जवळ संकेश्वरच्या. संकेश्वरचा पहारेकरी म्हणला तरी चालेल, इतका जवळ हा किल्ला आहे संकेश्वरपासून. पण देखणा किल्ला आहे, छोटासा आहे, आपल्याला हा फिरून बघायचा आहे. परंतु त्याआधी थोडंसं मरगुबाईचं दर्शन घेऊन मग वर निघू. मरगुबाईचं दर्शन घेतल्यानंतर एक छोटीशी पायवाट वल्लभगडच्या मुख्य दरवाजाकडे जाते. दोन्ही बाजूला गच्च झाडे आहे, पण त्या झाडीतून आपण ती वाट शोधतोय. यस, फायनली मिळाला. भगवा झेंडा फडकताना आपल्याला दिसतोय ना, तो आहे मुख्य दरवाजा. इथं मित्रांनो, वरती तुम्हाला जो भगवा झेंडा फडकताना दिसतोय तो आहे वल्लभगडचा मुख्य दरवाजा. वल्लभगड किंवा हरगापूरगड असं या गडाचं नाव आहे. हा गड हायवेला येतो आहे, त्याच्यामुळं हायवेपासून अगदी तुम्हाला मोजून 2 ते 3 किलोमीटरमध्ये हा किल्ला पाहता येतो. वल्लभगडचे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचं आहे. बहुधा दसऱ्याचा इथं कार्यक्रम झाला असावा, कारण की संपूर्ण वल्लभगडाच्या प्रवेशद्वाराला फुलं बांधलेली आहेत. गोमुखी बांधणीच्या या दरवाजामुळं वल्लभगडचं प्रवेशद्वार सहसा चारही बाजूंनी दिसत नाही. गोमुखी बांधणीचा हाच तर सर्वात मोठा उपयोग होता की शत्रूला किल्ल्याचं प्रवेशद्वार सहजासहजी सापडू नये. यामुळेच गोमुखी बांधणीच्या दरवाजाची रचना आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यावर दिसते. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या वल्लभगडाला त्या काळात अत्यंत महत्त्व होते. प्राचीन काळापासून भारतीय इतिहासाचे अवलोकन केल्यास या विशाल देशात अनेक राजसत्ता उदयाला येऊन आपल्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कायमचा ठसा उमटवून गेल्याचे आपल्याला दिसून येते. या राजसत्ता टिकून ठेवण्यासाठी किल्ले, गडकोट, दुर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील महाराष्ट्र सीमेलगतच्या बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर याजवळील वल्लभगड हे त्याचेच एक प्रतीक. राजकीय सत्तेच्या संरक्षणासाठी या किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे किल्ले, गड, दुर्ग भारतभर आपल्याला विखुरलेले दिसतात. संकेश्वर जवळील वल्लभगड हा अतिप्राचीन गडांपैकी एक. या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडून पोर्तुगीजांच्याकडे व कोकणातील जंजिऱ्याच्या हाशवांच्या फौजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण व गोवा यांच्या सरहद्दीजवळ असणाऱ्या अनेक किल्ल्यांचा खुबीने वापर करून घेतला. चंदगड तालुक्यात असणारे गंधर्वगड, कलानंदीगड, महिपाळगड व पारगड, तर बेळगाव जिल्ह्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, गडिंग्लज तालुक्यातील सामानगड आणि संकेश्वरजवळील वल्लभगड या 8ही गडांचा उपयोग छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला. या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिक्षेपात येत असल्याने एका गडावरून दुसऱ्या गडावर सांकेतिकपणे संदेश देणे सहज शक्य होत असे, आणि म्हणूनच या गडांची साखळी इथं बांधली गेली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या वल्लभगडाला त्या काळात अत्यंत महत्त्व होते. दख्खनवर स्वारी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी इथून गेले त्यावेळी त्यांच्या कृष्णा घोडीच्या पाऊलखुणा आजही त्या आठवणींना उजाळा देतात. गडाच्या पायथ्यापासून किल्ल्यापर्यंतचे अंतर अवघं 1.5 किलोमीटर असून हा किल्ला सुमारे 1850 फूट उंचीवर बांधला गेलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच वल्लभगड बांधणीचे श्रेय देखील शिलाहार राजा दुसरा भोज यांच्याकडे जाते. 1659 शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी आणि दक्षिण सुब्याच्या प्रमुखीचा जरी उल्लेख आज सापडला नसला तरी या गडावर 75 शिलेदार होते अशी नोंद आढळते व त्यांचे वंशज आजही वल्लभगडावर आपल्याला पाहायला मिळतात. 1688 वल्लभगड मोगलांनी जिंकून घेतला. 1701 हा गड पुन्हा मराठ्यांच्याकडे आला. साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी वल्लभगडाची पुनर्बांधणी केली. त्यानंतर सदाशिवभाऊ पेशवे करवीरकर छत्रपतींच्या सेवेत रुजू झाल्यानंतर 1751 भाऊसाहेबांचे सहकारी येसाजी पंत यांनी वल्लभगड ठाणे हस्तगत केल्याने चिक्कोडीकरांचे अवसान गेल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. त्यानंतर 14 मे 1753 रोजी करवीरकर छत्रपती संभाजीराजांनी सदाशिवभाऊ पेशवे यांना वल्लभगड, भीमगड, पारगड आणि कलानंदीगड हे किल्ले जहागीर म्हणून दिले. त्यानंतर हा गड काही काळ निपाणीकर तर काही काळ पटवर्धनांच्या तर काही काळ वंटमुरीच्या देसाई यांच्या ताब्यात गेला. पण कोल्हापूर हे करवीर संस्थान संपूर्ण इंग्रजांच्या ताब्यात गेले असता त्यावेळी हा गड म्हणजेच 1844 वल्लभगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. वल्लभगडावर जी आज आपल्याला बांधकामं दिसतात ही प्राचीन आणि जुनीच बांधकामं आहेत. गडाचे तुटलेले अवशेष इंग्रजांनी केलेली नासधूस आपल्याला दाखवतात. वल्लभगड हा संकेश्वर जवळ असणारा एक किल्ला आहे. या किल्ल्यासाठी आपण आलो. किल्ल्यावर थोड्या ठिकाणं पाहिली, थोडी थोडी विहिरी आहेत, इथं 2-3 मंदिर आहेत आणि अचानक मला किल्ल्यावर एक कार्यकर्ता भेटला. कार्यकर्त्याचं नाव आहे ओमकार शेलार आणि ओमकार शेलार हा दुर्गवीर प्रतिष्ठानकडून इथं काम करतो या किल्ल्याच्या संवर्धनासाठी. आपण जाणून घेऊया दुर्गवीर प्रतिष्ठान या किल्ल्याच्या संवर्धनासाठी काय काम करतं आहे ते ओमकारकडून. मित्रांनो, ओमकार शेलारबरोबर आपण किल्ला पाहायचा आहे. हा किल्ला मी ऑलमोस्ट फिरलो आणि ओमकार इथं भेटला. ओमकारबरोबर आपण किल्ला पाहतोय वल्लभगड. वल्लभगडासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान काम करत आहे ते ओमकार आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. गेली 6 वर्ष इथं दुर्गवीर प्रतिष्ठानकडून काम चालत आहे. ओके. मग इथं आम्ही प्लास्टिक कचरा किंवा काही असं घाण करू देत नाही आणि किल्ल्याचं संवर्धन करायचं, कुठं तटबंदी पडल्या ती बांधायची परत असे काही काम करतोय. ओके. सूचना फलक खूप चांगल्या पद्धतीने लावले तर त्याच्यावर माहिती दिली. कारण की असं लोकांना ऍक्च्युली किल्ल्यावर आल्यानंतर किल्ल्यावर काय पाहायचं काय नाही पाहायचं जे माहीत नसतं, इथं मला सूचना फलक दिसले. खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी केली गेलेली आहे त्याची. दुर्गवीर प्रतिष्ठान इथं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय. खरंच अभिमान वाटला तुमचा. सॅल्यूट. आणि महत्त्वाची गोष्ट, ओमकारनं इथं मला थोड्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे इथं जो थोडाफार प्लॅस्टिकचा कचरा होता ते या मुलांनी सगळ्यांनी साफ केला. मित्रांनो, एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते. आपण जाऊन घाण करायची आणि कुणीतरी जाऊन ती साफ करायची त्याच्यापेक्षा त्या किल्ल्यावर घाणच न केलेलं ऑलवेज चांगलं आहे. आणि असं माझं मत आहे की किल्ले हे आपल्या स्वराज्याचं सार आहे, आपल्या देशाची शान आहे. तर आपले किल्ले आपण स्वच्छ ठेवूया. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमाकांत. ती पहिला होती आता ती सपल्यावर ह्या वेळेला नवीन बांधलेलं आहे. ओके. द किल्ले वल्लभगड हनुमानाचं मंदिर आहे का? आणि भुयारी मार्ग तो विहिरीत जातो का? हां, विहिरीत आहे. ओके.
मित्रांनो, पण भुयारी मार्ग ओमकार बरोबर पाहायचा आहे. चला जाणून घेऊया ॲक्च्युली भुयारी मार्ग जातो कुठे. वल्लभगडावर आपण फिरतोय. इतिहासाची साक्ष असलेली ही विहीर आपण पाहिली. या भुयारी मार्गात आपल्याला जायचं आहे. हॉरिबल दिसतोय. आपण जाऊया, बघूया प्रत्यक्षात काय दिसतं तिथे. ते गडावर पाहण्यासारखी ठिकाणं म्हणजे गडदेवी मरगुबाईचं मंदिर, शिवकालीन हनुमान मंदिर, महादेव मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, शिवकालीन विहीर, हरिद्रादेवी मंदिर इत्यादी ठिकाणं आपल्याला गडावर पाहायला मिळतात. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक रविवारी गडावर दुर्गसंवर्धनाची मोहीम राबवली जाते. ओंकारला निरोप देऊन आपण चाललोय. आता भूक लागली यार, खायचं काहीतरी प्लॅनिंग कराय पाहिजे. वल्लभगड आपण फिरला, खूप सुंदर केलं आहे, अमेझिंग, आणि प्रचंड आवडला मला. कारण वल्लभगड मी गेले कित्येक वर्षी येतो या किल्ल्यावर, पण सध्या जरा सुस्थितीत दिसायला लागलाय आणि बऱ्यापैकी चांगली बाजू केलेली आहे. किल्ला चिऱ्यात बांधलाय तुम्ही पाहू शकाल. तर या स्वराज्याच्या रक्षणकर्त्याला माझा सलाम, आणि मी निघतोय. असंच माझ्याबरोबर कनेक्ट राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत.